देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघ आग्रही असल्याची माहिती. महायुतीच्या घवघवीत यशामागे संघ शक्ती असल्याची चर्चा. आरएसएसच्या पडद्यामागील साथीमुळे महायुती 225 पार. लाडकी बहीण आणि महायुतीमधील समन्वयाने विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांची गटनेतेपदी निवड तर मुख्य प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती. आम्ही पक्षनेते म्हणून अजित पवार यांची सर्वानुमते निवड केली आहे छगन भुजबळ यांची माहिती. तर मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण वाटत नाही भुजबळ यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तीनही नेते वरिष्ठ पातळीवरती घेतील. मात्र शिंदेंचा चेहरा नाव घेऊन महायुती लढली त्याचा विधानसभेला फायदा संजय शिरसाट यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ माझीच नाही तर सर्वांचीच अपेक्षा. नाशिक पूर्वचे नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केल्या भावना. नागपुरात देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. विधानसभेमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेत बॅनर. नांदेडमध्ये झळकले देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. फडणवीसांचा फोटो लावून रयतेचा मुख्यमंत्री असा बॅनरवरती आशय. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकलाच अशा आशयाचे बॅनर. मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला 21-12-10 असण्याची शक्यता. भाजपला 21 शिवसेनेला 12 राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. फॉर्म्युल्यामध्ये अंतिम क्षणी बदल होण्याचीही शक्यता. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार अशी स्थिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेली 29 सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नसणं हे दुर्दैव. मात्र त्यांच्या भूमिकेमुळे जनतेनं त्यांना नाकारलं. माजी मंत्री जयकुमार रावळ यांचा महाविकास आघाडीवरती निशाणा. महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवरती वर्णी लागणार. विधानसभेमध्ये डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवरती संधी दिली जाणार. विधानसभा निकालाचे महाविकास आघाडीवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता. संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवरती जाता येणार नाही. महाविकास आघाडीमधील 3 पक्षांना मिळून एकच खासदार राज्यसभेवरती देता येईल. धनंजय मुंडेंनी सागर बंगल्यावरती येत फडणवीसांचा सत्कार केला. यावेळी माझ्या घरी आला तिथे माझं चालणार असं म्हणत फडणवीसांनी आधी धनंजय मुंडेंचा सत्कार केला. यावेळी मुंडेंनी फडणवीसांना मिठी मारली. तासगाव कवठे महांकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय काका पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. विधानसभा निवडणुकांपूर्वी संजय काका पाटील यांचा भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.